राष्ट्रवादीचे सर्व आमदार गुलाबी फेटे घालून आज विधानसभेमध्ये दाखल झाले. अजित पवारांनी सुद्धा गुलाबी रंगाचा फेटा घातलेला होता आणि शिवसेनेचे आमदार आज भगव्या फेट्यांमध्ये पाहायला मिळाले. विधानसभेतली आज अशा प्रकारे दोन रंगांचं एक प्रकारे कॉम्बिनेशन पाहायला मिळत होतं. एकतर आज अजित पवार यांच्याबरोबर असलेले सहकारी राष्ट्रवादीचे जे नवनिर्वाचित आमदार आहेत ते गुलाबी फेट्यांमध्ये आले आणि दुसरीकडे शिवसेनेचे आमदार हे भगव्या फेट्यांमध्ये पाहिले. त्यामुळे गुलाबी आणि केशरी अशा रंगाचे दोन रंगांचे हे फेटे आपल्याला पाहायला मिळाले. तर भाजपचे मात्र नवनिर्वाचित आमदारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं येणं पसंत केलं. अनेकांनी डोक्यावर काही घातलेलं नव्हतं, कुठल्याच प्रकारची टोपी अथवा फेटे घातलेले नव्हते.